आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमचे बंधुराज आमदार शिवेंद्र, माझे मित्र आमदार महेश शिंदे, घरातलं लग्न असल्यामुळं मिलिंद दादांच्या चिरंजीवांच्या पत्रिका बाबा म्हणजे वरिष्ठ लोकांना देण्याकरता आज मकरंदाबा आमदार मकरंदाबा या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांच्या वतीने त्यांचे धाकटे बंधू नितीन काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आरपीआयचे अशोक बापू, सकटे सर, भारतीय जनता पक्षाचे शिवसेना, राष्ट्रवादी, राष्ट्र, आरपीआय आणि सर्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष, सर्व ज्येष्ठ, सर्व पदाधिकारी आज या संपूर्ण पत्रकार परिषद करण्याकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. मला एकच सांगायचं वाटतं की ही निवडणूक तसं पाहायला गेलं तर वास्तविक या निवडणुकीवर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जरी लागलं असेल त्याचं मूळ कारण म्हणजे सातारा जिल्हा हा जिल्हा, या जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या, जन्म झाला, स्वातंत्र्याची चळवळ असेल, स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ असेल, पत्री सरकार असेल, सत्यशोधक चळवळ असेल, हा चळवळीचा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने महाराष्ट्राला नाही तर देशाला एक नेतृत्व या जिल्ह्यांनी दिलं. म्हणून आपण ज्यावेळेस सारखं विचार करतो यशवंत विचारांचा, यशवंत विचार म्हणजे लोकांच्या लोक कल्याणाचे विचार. आणि वाईट वाटतं मला एका गोष्टीचं, मग असे अनेक लोक जे कार्य नसताना मोठ्या प्रमाणातही उल्लेख केला की नालायक ह्या शब्दाचा, पण मात्र त्यावर फार भाष्य न करता मला एक प्रश्न माझ्या मनात सारखं त्या दिवसापासून ज्यावेळेस विचार करतो, या ठिकाणी आज आपण जर पाहिलं तर रयत शिक्षण संस्था या ठिकाणी याचं मूळ सुरुवात आमच्या घराण्यापासून म्हणजे आजी आणि आजोबांनी तिचं आणि कर्मवीर भाऊरांना यांच्या मार्गदर्शनाखाली तिची सुरुवात झाली. त्या रयत शिक्षण संस्थेचं जी घटना आहे तुमच्या विधानची, ती घटना काय होती की जो ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तोच माझा आणि मुख्यमंत्र्याचा शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. हे का आम्ही दोघं मिळून मूळ 35,000 जो पहिला जो घटना आहे घटनेचं पहिलं नुकसान हा होता त्याच्या करता की सरकार कोणाचं जरी असलं तर जास्तीत जास्त शासनाचा त्याला सपोर्ट मिळावा, जास्तीत जास्त सर्वसामान्य कुटुंबातले जे लहान लहान मुले जे उद्या या देशाचा भविष्य काळ त्यांना कुठल्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, ते भविष्य काळात मोठ्या पदावर जावं, मोठं भरारी मारावे. त्याचबरोबर यशवंत विचारांचा जेव्हा आपण विचार करतो लोक कल्याणाचा विचार, मला एक प्रश्न मला आपल्या सगळ्यांना जे विचारायचा माझ्या मनात आज जो आला की ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात म्हणजे किती सहा आमदारकीचे मतदारसंघ, या सहा आमदारकीच्या मतदारसंघातनं एकही चारित्र्य संपन्न उमेदवार का मिळाला नाही. आणि ज्या वेळेस मगाशी एका पत्रकार मित्रांनी सांगितलं मी ऐकत होतो की ही माताडीची निवडणूक आहे का ही खासदारकीची आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. चूक ही चूक असती, गैरव्यवहार हा गैरव्यवहार असतो, घोटाळा हा घोटाळाच असतो,
आणि भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच असतो. मग ते कोणी केला तरी त्याला शिक्षा ही ह्या संपूर्ण लोकशाहीच्या न्यायालयामध्ये सर्वांना शिक्षा मिळत असते. आणि ह्या असं असताना ज्यांना ज्या अशा प्रकारच्या ज्या आता उमेदवार दिलेत, मी वैयक्तिक माझा मी कोणाचं मी कोणाला विरोधात समजत नाही. वैचारिक मतभेद असू शकतात प्रत्येकाची, जसं पाच बोटं एकसारखी नसतात तसं प्रत्येकाचे विचार करण्याची जे वेगवेगळे विचार असतात, पण मात्र लोकांवरती लोकांचा जेव्हा लोकांची लय लोट होती तेव्हा लोकप्रतिनिधी ह्या नात्याने संपूर्ण मग आमदार असतील किंवा खासदार असतील लोकप्रतिनिधी या नात्याने आपण जर गप बसलो आपल्याला माहिती असताना तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की ज्यांनी तो भ्रष्टाचार केला आहे तो जेवढा दोषी आहे तेवढाच दोषी आपण सुधावत, कारण की आपण गप बसतो. आणि त्याला वाचा फोडण्याचं काम आमदार महेश शिंदेने केलं, त्यात चुकीचं काही नाही. कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. निवडणुका हा वेगळा भाग आहे, पण जेव्हा असा प्रकार गैरव्यवहार होतो आणि ते लोकांवरती त्याचं खापर फोडलं जातं, लोकांना झळ पोचते, तेव्हा निश्चितपणे लोकप्रतिनिधींनी तुमचा विश्वास तुमच्या जोरावरती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुमच्या आशीर्वादामुळं आम्ही जेव्हा निवडून येतो त्यावेळेस आमचं कर्तव्य आहे की तुमच्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीत तडा न जाऊन न देता कामा नये. आणि त्यामुळं ह्या प्रसंगी मला एवढंच सांगावंसं वाटतं. अनेकदा आता आपण बरेच माझे पत्रकार मित्रांनी विचारलं की इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय या मतदारसंघात, एक लक्षात घ्या ह्या संपूर्ण 6 मतदारसंघापैकी 4 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. आणि उरलेले जे 2 मतदारसंघ आहेत त्या 2 मतदारसंघामध्ये जर आपण जर जोर विचार केला तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती हे एक हा एक मुद्दा. आणि झालेलं मताचं विभाजन पाहिलं तर मी आज तुम्हाला मला एवढंच सांगावंसं वाटतं की वाटतं त्या परिस्थितीत ही खासदारकीची निवडणुकीनंतर ज्या वेळेस आमदारकीची निवडणूक होईल त्यावेळेस 6-6 हे महायुतीचे तुम्हाला आमदार झालेले पाहायला मिळतील. आणि त्यामुळं शंका न घेण्यापेक्षा वस्तुस्थिती आपण त्या सामोरे गेलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की ह्या सर्वांनी जे मला संपूर्ण सपोर्ट केलं आहे मला माझ्या बरोबर आहेत त्यामुळं विजय हा निश्चित महायुतीचा होणार. केवळ ह्याच मतदारसंघात नाही एकंदरीत संपूर्ण राज्यभरचा विचार केला तर लोकांना काय पाहिजे तर विकास पाहिजे, प्रगती पाहिजे. एका बाजूला नरेंद्र मोदी जर का एक संपूर्ण रात्रंदिवस एक करून ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांची वाटचाल चालू आहे वेगाने, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय पाहायला मिळतं की बाकीचे लोक काँग्रेस आणि मित्र पक्ष जे काय महाविकास आघाडीचे ते एकत्र आलेत. ही जे एकत्र आले जे आलेत यांच्यात विस्कळीतपणा किती आहे. हे आलेत तर एका स्वार्थाने एकत्र आलेत, महायुतीचे आलेत तर एकच स्वार्थ आहे की विकासाचा ध्यास, विकासाचा आणि प्रगतीचा, ह्याच स्वार्थाने लोकांचं कल्याण करण्याकरता ही आलेत. ह्या स्वार्थाने की आपल्याला सत्ता पाहिजे पण, आणि मला एवढंच जास्त वेळ घेत नाही पण एवढंच सांगायचं वाटतं, ज्या वेळेस लोक एका विचाराने एकत्र येतात ते कायमस्वरूपी एकत्र राहतात. त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्याही ताकदीची आमिषाची किंवा कुठल्याही ह्याची गरज भासत नाही. आणि ते कायमस्वरूपी एकत्र राहतात कारण की त्यांचं उद्दिष्ट एक असतं, त्यांचं ध्येय एक असतं. पण ज्यावेळेस संपूर्ण स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस आपापला स्वार्थ साधल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे असतात आणि ते मग त्या आपापल्या मार्गाने जातात. म्हणजे एका बाजूला महायुतीचा प्रगतीचा विचार आणि महाविकास आघाडीचा अधोगतीचा विस्कळीत विचार. आणि लोक खास करून तरुण वर्ग यांना ह्यांनी एक जर त्यांचा जर ज्या मागं न्यूयॉर्क टाइम्स एक मोठी संस्था आहे
त्यांनी सर्वे केला होता की 2020 नंतर भारत हा सगळ्यात तरुण देश असणार आहे जगातला. तरुण देश म्हणजे याच देशामध्ये संपूर्ण जी तरुणांची जी संख्या आहे ही सगळ्यात जगभरात सगळ्यात जास्त असणार आहे. आणि तरुण मंडळींना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, इनोव्हेशन पाहिजे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स, हे ते एवढे दालनं आता खुले झालेले आहेत. त्यामुळं त्यांना सुद्धा त्यांच्या भावी आयुष्याकरता भाव जर मिळणार असेल तर ह्याच BJP भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून मिळणार. आणि त्यामुळं ठिकठिकाणी संपूर्ण ह्या संपूर्ण महाराष्ट्रात मला खात्री आहे की आज जरी आरोप प्रत्यारोप जरी होत असले लोक निश्चितपणे विचार करतील. तरुण वर्ग संपूर्ण तरुण वर्गात निर्णय घेतलेला आहे की महायुतीच्या मागं उभं राहायचा. आणि त्यामुळं मला तर वाटतंय म्हणण्यापेक्षा की 48 ते 48 ह्या जागा ह्या संपूर्ण महायुतीच्या नक्की येणार. कदाचित कोण तुमच्या मनात शंका असेल की कसं काय येणार काय येणार.